मला एक बातमी अशी पण कळाली, तुमचाही दाभोळकर होणार असं पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी आणि सोशल मीडिया अकाउंटवरून ती देण्यात आली. ते कुणाचं अकाउंट आहे वगैरे आम्ही माहिती घेतली तर सौरव पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाउंटवरून धमकी देण्यात आली आणि सौरव पिंपळकरच्या ट्विटरवर बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता असा उल्लेख आहे. आता तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे का नाही आम्हाला माहीत नाही, पण तसा उल्लेख आहे. आज त्यांच्या पक्षाने असं बोलायला सांगितलंय का? वैचारिक विचारांची लढाई विचारांनी करूया ना. प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संविधानाने तो अधिकार आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. त्या अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? कारण नसताना एखाद्या राजकीय नेत्याच्या बद्दल, राष्ट्रीय नेत्याच्या बद्दल अशा प्रकारे बदनामीकारक लिखाण करण्याचा अधिकार यांना दिलाय कुणी? आणि माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही म्हणताय की सुप्रियांनी त्याच्याबद्दल तक्रार केलेली आहे, केली असेल, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, मी मुख्यमंत्र्यांची पण माहिती घेतली, परंतु ते पण 2-3 दिवस बाहेर कुठंतरी दौऱ्यावर गेलेले आहेत. मी उपमुख्यमंत्र्यांना पण फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा फोन त्यांचा लागला नाही. मी परत पण लावणार आहे. परंतु अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्याच्या संदर्भातला ह्या सौरभ पिंपळकरचा कोण मास्टर माइंड आहे, कुणी हे त्याला करायला भाग पाडलं, त्याच्या एकंदरीत मोबाईल नंबर काढू घेऊन त्या मोबाईलमध्ये त्याचा कुणाकुणाशी संपर्क आला हे कळलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्ष वाढीकरचा जरूर प्रयत्न करावा, परंतु तो पक्ष वाढवत असताना, आपली आपली भूमिका समाजाच्या पुढे नेत असताना, कारण नसताना कुठल्या इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या बद्दल बदनामी करायची, त्यांचं चारित्र्यहनन करायचं, त्यांची जनमानसातली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, हे जे काही प्रकार अलीकडे वाढीला लागलेले आहेत त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो या गोष्टींचा. आणि कुणीच, म्हणजे मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, इतरांनी चुका केल्या म्हणून आपण चुका करण्याचं कारण नाही, पण पोलीस खात्यानी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता त्याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे. या जे कोणी चूक केलेली असेल त्याला अरेस्ट झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे काही नियम ठरलेले आहेत ते नियम लावून त्याला त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे.